नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं जा आहे तर या प्रसिद्ध पत्रकामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण आता बघूया तर विषय बघा मित्रांनो सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मांगास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत पुन्हा हे नवीन प्रसिद्धपत्रक आलेलं आहे मित्रांनो मागच्या वेळी हे पत्र आलेलं होते परंतु आता याच्यामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत ठीक आहे तर शासनसेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांना अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी कोणता लाभ घ्यावायचा आहे याविषयी निवडण्याची संधी आयोगाच्या दिनांक सतरा जून दोन हजार एकवीस रोजीच्या प्रसिद्धपत्रकाद्वारे दिनांक तेवीस जून दोन हजार एकवीस रोजी तेवीस पॉईंट एकोणसाठ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे तर मित्रांनो बघा इथे परीक्षेचे नाव दिलेलं आहे ठीक आहे आणि इथे बघा मित्रांनो ऑप्शन दोनवरती तर आयोगाच्या दिनांक सतरा जून दोन हजार एकवीस रोजीच्या पत्रकानुसार विकल्प निवडीकरिता मुदतवाढ देण्यात येत असून संबंधित उमेदवारांना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार एकवीस रोजी तेवीस पॉईंट एकोणसाठपर्यंत विकल्प संदर्भात कार्यवाही करता येईल तर मित्रांनो बघा तुम्हाला मुदतवाढ मिळालेली मिळालेली आहे तर ते डब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे ई डब्ल्यू एस याच्या संदर्भात हे आहे तर ए सी बी सीच्या उमेदवारांना डब्ल्यू एसची जी संधी आहे आरक्षणाची त्या संदर्भात ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मांगास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांसाठी ही कार्यवाही आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला पुन्हा इथे मुदतवाढ दिलेली आहे तर खूप विद्यार्थ्यांनी जो विकल्प आहे तो अजून तो आपला चेंज केलेला नाही विकल्प आपला घेतलेला नाही त्याकरिता पुन्हा त्यांनी अठ्ठावीस जून दिलेली आहे अठ्ठावीस जून ही अंतिम तारीख पुन्हा दिलेली आहे मित्रांनो जरी तुमचं बाकी असेल तर तुम्ही आता करू शकता ठीक आहे नेक्स्ट बघा मित्रांनो दिनांक सतरा जून दोन हजार एकवीस रोजीच्या प्रसिद्ध पत्रकामधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही ठीक आहे एवढं त्यांनी सांगितलेलं आहे तर अठ्ठावीस जून ही तारीख दिलेली आहे पुन्हा तुम्हाला तुमचं जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गाचा जो दावा केलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला आता ते कार्यवाही तुम्हालाच करायची आहे तर तुम्हाला तुमचा निवडीचा जो संधी आहे ती निवडीची संधी तुम्हाला आता द्यायची आहे परीक्षेचं नाव बघा मित्रांनो इथे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा पशुधन विकास अधिकारी तर अशा अनेक प्रश्नांची इथे नावं दिलेली आहेत तर हे काही सांगण्याच गरज नाही ठीक आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे यशाची किल्ली एक नवीन बॅच कंबाईंड एक्झामसाठी अतिशय उपयुक्त ही बॅच आहे तेवीस जूनपासून ही बॅच सुरू होत आहे टॉप एज्युकेटर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तसेच पी एस आय डिपार्टमेंटल एक्झामसाठी बॅच नंबर फाईव्ह तर स्टार्ट होत आहे पंचवीस जूनपासून ही देखील बॅच अतिशय उपयुक्त आहे तर मित्रांनो तुम्हाला या बॅच जॉईन करताना हा रेफरल कोड यूज करायचा आहे दहा टक्के डिस्काउंट मिळून जाईल तर मित्रांनो बघा लिंकवरती क्लिक केल्यानंतर समोर असं इंटरफेस ओपन होईल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तर तुम्हाला सहा महिने बारा महिने चोवीस महिने असा प्लॅन सिलेक्ट करायचा आहे एडीपीट हा एप्रल कोड यूज करा దాటికి డిస్కౌంట్ మిను జాయిల్